माता हिंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पतिनिष्ठेचे व्रत असलेला वटपौर्णिमा हा सण धुळ्यात आनंदात साजरा. दोंडाईचा तखतमल मार्केट येथे हॉटेल धारकांचे अतिक्रमण. शाळा दुरुस्तीची शिवसेनेची मागणी. शिरपुरात उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा. धुळ्यात ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्री पौर्णिमा दिवस साजरा. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी धुळ्यात मुंडन कार्यक्रम. शिरपूर शहरात वटपौर्णिमा दिन उत्साहात साजरा. आणि जहा ना पोहोचे बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे संदेश. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. भारत संस्कार संस्कृती नीतीमूल्य रूढी परंपरा जपणारा महान देश आहे. सण उत्सव व्रत वैफल्यांची महान परंपरा देशाला लाभलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सणवार व्रत वैकल्ये यांना फार महत्व आहे. भारतीय नीतिमत्ता भारतीयांचे मानसन्मान आद्य सत्कार जिवंत ठेवून ती समाजात व येणाऱ्या पिढ्यात रुजविण्याचे महान कार्य या देशातील भारतीय संस्कृती जपणाऱ्या माता भगिनींचे मोठे योगदान आहे. त्यामुळे माता भगिनी प्रतिवर्षाप्रमाणे वटसावित्री पौर्णिमा हा सण उत्साहात साजरा करतात. धुळ्यातही महिलांनी हा उत्सव साजरा केला. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा करतात. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाला आपल्या पतीधर्माने पतिनिष्ठेचे व पती व्रत पाळून प्रसन्न करून परत मिळविले. सत्यवान मृत्यू पावणार हे माहिती असूनही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला. सत्यवान आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करून जगणारा. लाकडे फाटे तोडून ती विकून फळफळांवर विकून माता पित्यांच्या प्रती प्रामाणिकपणे कर्तव्य पाळणारा अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीशी सावित्रीने लग्न केले. वडाच्या झाडांची लाकडे तोडत असताना सत्यवान सर्पदंश झाल्याने खाली पडले. साक्षात यम महाराज सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी आले. मात्र या दिव्य पुरुषाचे साक्षात रूप पाहिल्यावर सावित्रीने पतीचे प्राण न नेण्याची विनंती केली. मात्र यमाने सत्यवानाचे प्राण घेऊन प्रस्थान केले. पतिव्रता सावित्री शुद्ध पवित्र व मंगल विचारांची सावित्री यमापाठोपाठ जाऊ लागली. यम महाराजांनी सावित्रीची पतिव्रता सावित्रीची धार्मिक वृत्ती व पतीवरील निष्ठा प्रेम पतिधर्म पाहून सत्यवानाचा आत्मा परत केला. तसेच सावित्रीचे वर मान्य केले. यातील काही भाग या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात अतिशोक्तीचा किंवा धार्मिक अज्ञानतेचा वाटत असला तरी या प्रसंगातून पतिधर्म पालन पतिनिष्ठता पतिव्रता हे आदर्श गुण महिलांनी घ्यावेत अशी अपेक्षा जर ही अंधश्रद्धा काहींना वाटत असेल तर भलेही ती वाटो, परंतु यातील नैतिक व नीतिमत्ता अत्यंत महत्वाची आहे. वड हे देवतुल्य वृक्ष आहे. गुढीपाडवा या समयी वडाची मुली दारावर बांधतो. वडाचा वृक्ष बहुगुणी वृक्ष आहे असे समजतात. वडाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य असते. सत्यवानाचा आत्मा ज्या झाडाखाली सावित्रीने यमापासून मिळविला ते झाडही वडाचेच होते. म्हणून दरवर्षी एक श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे म्हणून सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात व पांढरा धागा खोडाला लपेटून आपल्या पतीच्या जीवाचे रक्षण करण्याची व जन्मोजन्मी हाच पती मिळण्याची प्रार्थना करतात. हा भोळेभाबडेपणा किंवा अंधश्रद्धा नाही तर संस्कृती जपवणूक नीतिमत्ता निसर्ग संस्कृती जपून निसर्गातील इतर वृक्षांबाबत ही दक्षता घेण्याचा संदेश आहे. वटसावित्री पौर्णिमा म्हणजे पतिनिष्ठा पतिव्रता निसर्गनिष्ठा व नीतिनिष्ठा सामाजिक निष्ठा कौटुंबिक निष्ठा दर्शविणारा व्रत आहे. याबाबत दुमत नाही. सोनम सिंह यादव. आज वर सावित्री का दिन है. सत्यवान को सावित्री ने
यमराज से बचाकर लाया था, इसीलिए इनकी पूजा लोग उपवास करते हैं। इसलिए वर्षावित्री मनाने का पर्व हमारे हिंदुस्तान में मनाया जाता है। उपवास इसीलिए करते कि भाई वो भी भूखी थी और सत्यवान को बचाने के चक्कर में उसने कुछ खाई नहीं, इसीलिए सब पूजा करने के बाद उपवास हम लोग छोड़ते। लेकिन वो उपवास की थी उसने सारे दिन का, फिर सत्यवान को मिलने के बाद उपवास खत्म। आज अनावसते आज मतलब सावित्री निमित्त मी आज इथे पूजेला आलेली आहे। आजचं महत्त्व म्हणजे आज सावित्रीने वडा खाली तिच्या म्हणजे ज्यावेळेस तो राजाचा मृत्यू झाला होता त्यावेळेस तिने वडा खाली बसून यमराजाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून आपले प्राण परत मिळवले। तर त्या दिवसापासून वडाची पूजा आपण करतो। प्रत्येक स्त्री सात जन्मी जन्मापर्यंत आपल्याला हाच पती मिळावा म्हणून यासाठी वडाची उपासना करतो। दोंडाईचा शहरात सध्या अतिक्रमण विषय चांगला धुमसू लागला आहे। सध्या तर शहरातील तखतमल मार्केटमधील बऱ्याच हॉटेलधारकांनी अतिक्रमणाचा संसार मांडून ठेवला आहे। या अतिक्रमणामुळे वाहनधारकांनाच काय कधी काळी पादचाऱ्यांना कसरत करून आपली पायवाट काढावी लागते, म्हणून संबंधित नगरपालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेत या अतिक्रमणाची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांद्वारे व्यक्त होत आहे। दोंडाईचा शहरात अतिक्रमण विषयाला चांगलीच रंगत येत आहे। या गोष्टीकडे न संबंधित पुढाऱ्यांचे ना संबंधित अतिक्रमण विभागांचे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही। केवळ डोळ्यांवर काळी पट्टी बांधून समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। सध्या तर शहरातील तखतमल मार्केटमध्ये विविध हॉटेल धारकांनी अतिक्रमणाचा जणू बाजार मांडून ठेवल्याचे दिसून येत आहे। मार्केटमधील हॉटेलधारकांनी व दुकानधारकांनी आता तर फरसाण, भजी, चिवडा, कचोरी, गोड शेव व इतर साहित्य रोडावर आणून ठेवले आहे। या फरसाणच्या साहित्यामुळे दिवसेंदिवस येण्या जाण्याचा रस्ता अरुंद होऊन वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानापुढे मातीचे ढिगारे टाकल्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने रोडावर पाण्याचे डबके तयार झाले आहेत। तरी संबंधित प्रशासनाने दखल घेऊन या समस्येची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे। देशाची भावी पिढी व देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणून आज शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते। तसेच याच विद्यार्थ्यांना याच शाळेतील चार भिंतींमध्ये ज्ञानदानाचा धडा दिला जातो। परंतु जर याच शाळेची परिस्थिती दयनीय असेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार कुठून असा सवाल आज धुळे तालुक्यातील वरखेडी ग्रामस्थांतर्फे विचारला जात आहे। कारण गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। धुळे तालुक्यातील वरखेडी येथील जिल्हा परिषद शाळेची देखील या वादळी पावसामुळे मोठी नुकसान झाली आहे। शाळेच्या पत्र्यांपासून आदी गोष्टींची नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यास अडचण निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे। तरी या समस्येची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने या शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरण यांना निवेदन देऊन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख देवराम माळी, लोटन माळी, शांताराम चौधरी, पप्पू मराठे, ईश्वर पाटील, योगेश धनगर, सावता माळी, संजय भील, रामकृष्ण मराठे आदी उपस्थित होते। आमच्या वरखेडी आणि वरखेडी पंचकृषीमध्ये दिनांक 2/6/2018 रोजी वादळ वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळेचे छताचे पत्रे या ठिकाणी उडून गेलेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा नाही।
त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज निवेदन सादर केलेलं आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचे पत्रे उडाल्यामुळे मुलांना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा नाही आणि म्हणून ते आपण त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करून ते पत्रे लवकरात लवकर बसवावेत आणि मुलांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि म्हणून तसं आश्वासन आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दिलेलं आहे. लवकरात लवकर ते पत्रे फिट करून पूर्वपदावर ती शाळा येईल असे आश्वासन दिलेलं आहे. शिरपूर तालुक्यातील चाकूड येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय विभागात भ्रष्टाचाराची मालिका खेळली जात होती. या भ्रष्टाचाराची दखल घेत गावातील ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता उलटपक्षी संबंधित प्रशासनाद्वारे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. कारवाई त्वरित व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती. परंतु आज बुधवारी 10व्या दिवशी उपोषणकर्त्यांची उपोषण पंचायत समिती उपसभापती संजय पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी भारत ढिवरे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे, आरजी पावरा आदी उपस्थित होते. 18 जून पासून उपोषणकर्ते दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी अडले होते. मंगळवारी उशिरा आदेश येऊन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर रात्री 11:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बुधवारी गट विकास अधिकारी भारत ढिवरे व पंचायत समिती उपसभापती संजय पाटील यांनी उपोषणकर्त्यांकडे गुन्हा दाखल केल्याची प्रत घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. यानुसार 10व्या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. चाकूड ग्रामपंचायतीत 2016 ते 2018 या 2 वर्षात 67,61,994 रुपयांचा अपहार झाला होता. या विरोधात गावकऱ्यांनी गेल्या 10 दिवसांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले. तर काल रोजी संबंधित प्रशासनाने दोषींवर कारवाई करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. उपोषण स्थल पर विलास चौधरी पावरा उपोषणकर्ता के साथ ग्रामस्थ अन्य 6 ग्रामस्थ उपोषण पर बैठे हुए हैं और इन्होंने आमरण उपोषण पीछे लेने के लिए पत्र दिया है. उसमें इन्होंने लिखा है और उपोषणकर्ता की मांग के अनुसार अपने वीडियो साहब ने पूरी कोशिश करके FIR दर्ज की. FIR दर्ज करने के लिए कागजी कार्रवाई जो की जाती वो की और सांगवी पुलिस स्टेशन में कल रात को 11:30 बजे FIR दर्ज की और FIR दर्ज करने के अंतर दो आरोपी बनाए गए. एक है तात्कालिक सरपंच ठुमाबाई सुकरा मुखड़े और तात्कालिक ग्राम सेवक रविंद्र तमखाने. लेकिन एक चीज है, ये जांच का विषय है. जांच आगे जैसे जैसे बढ़ेगी गुनहगारों की संख्या भी इसमें बढ़ती चली जाएगी और इसके अंदर अपहार की जो रकम बताई गई है उसके अंदर कुल रकम है 67,61,994 रुपये का अपहार दर्शाया गया है और ये अपहार के आधार पे इनके खिलाफ जो कलम लगाई गई है वो कलम आप है 407 और 34 के अनुसार इन पे गुनाह दाखिल किया गया है और गुनाह दाखिल करने के लिए माननीय 26/6/2018 रोजीचा अहवाल त्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि कालच आमचे विस्तार अधिकारी श्री आरजी पवारा साहेब, आरजेड मोरे साहेब, आमचे श्री मायाना या तिघांनी जाऊन ग्रामीण पोलीस स्टेशन सांगवी येथे जाऊन हा चाकूड येथील सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा नोंद केलेला आहे. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटसावित्री पौर्णिमा म्हणून महिला साजरा करतात.
या दिवसाचं औचित्य साधून शहरातील महिला भगिनींनी एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी व पूजेसाठी गर्दी केली होती. यावर्षी तर एकविरा देवीची पूजा व सजावटीचा मान महिलांना देण्यात आला आहे अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सालाबादाप्रमाणे यावर्षीही धुळे शहरातील श्री आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात एकविरा देवी मंदिर व रेणुका माता ट्रस्टच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त देवीला 351 किलो आंब्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच या दिवसाचं औचित्य साधून महिलांनी देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून एकच गर्दी केली होती. तसेच देवीची पालखी मिरवणूकही काढण्यात येणार आहे असेही माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आज वटपौर्णिमा आणि ज्येष्ठ पौर्णिमा निमित्ताने उत्सव साजरा केला जात आहे. तो सालाबादप्रमाणे या ठिकाणी आई भगवतीस 351 किलोच्या आंब्याचा भोग बांधण्यात आलेला आहे आणि रचनी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आज सायंकाळी 7 वाजेला आई भगवतीची पौर्णिमा निमित्ताने निघणारी पालखी मंदिर परिसरात. तर आज महिलांचा दिवस असल्याकारणाने महिलांनाच सगळं प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सगळ्या पूजाविधीपासून तर पालखी सजवण्यापासून तर पालखी उचलण्यापर्यंत हा सगळा महिलांसाठी विधी दिलेला आहे. महिला ज्या कामात या कार्यक्रमासाठी महिलांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि महिला काही महिला मंडळांचे जे सदस्य आहेत ते येऊन सांगून गेले आहेत आणि महिला मंडळांनीही पण भाग घेतलेला आहे. याच्यात विशेष करून एकविरा देवी सप्तसती 5 महिला मंडळ यांनी विशेष करून भाग नोंदवला आहे आणि 5 वाजेला सर्व महिलांतर्फे आई भगवतीला कुमकुम मार्चन पण करण्यात येणार आहे. आजचे सकाळपासून भगवतीस 7 वाजेला सिंदूर लेपन, पाद्यपूजा, त्याचप्रमाणे 8 वाजेला आरती, 8 नंतर 11:30 वाजेला महानैवेद्य, 12 वाजेला महाआरती झाली, आता सायंकाळी 7 ची आरती होती. आरतीनंतर बाहेर भगवतीची पालखीनंतर संकतीर्थ आणि परत हा लावलेला जो भोग आहे आंब्याचा हा प्रत्येक महिलेला प्रत्येक आलेल्या भाविकाला हा आंब्याचा प्रसाद वाटण्यात येणार आहे. धन्यवाद. प्रलंबित मागण्या पूर्णत्वास येण्यासाठी निवृत्त कर्मचारी समन्वय व राष्ट्रीय समितीद्वारा तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत व संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे व नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पेन्शनर्सचा धरणे आंदोलनाचा व निषेध आणि मुंडन करण्याचा कार्यक्रम आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरा केला. ईपीएफओ ही पेन्शनर्सची देश पातळीवरील मध्यवर्ती संस्था असून पेन्शनर्सची मातृसंस्था आहे. परंतु सद्यस्थितीत या संस्थेचे नियामक व नियंत्रक यांनी पेन्शनर संबंधी एक प्रकारे अमानवी, निर्दयी, क्लेशकारक, अवहेलना करणारी व माणुसकीहीन कार्यपद्धतीचा अवलंब करून पेन्शनर्सना आयुष्यातून उठवून लावण्याचे षडयंत्र उभे केले आहे. वरीलप्रमाणे वागणूक देणारी संस्था पर्यायाने मृतवत व्हायला लागते. त्याचा निषेध म्हणून ईपीएफओ संस्था जणू काही मेली आहे असे पेन्शनर्सना वाटत आहे. म्हणून तिचा अंत्यसंस्कार करण्यासाठी आज आम्ही प्रतिकात्मक दशक्रिया विधी व मुंडन करण्याचा कार्यक्रम घेतला जेणेकरून भविष्यात ईपीएफओला सुबुद्धी यावी यासाठी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे असे यावेळी सांगण्यात आले. मी देवीसिंग जाधव, जिल्हाध्यक्ष, ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती धुळे जिल्हा. गेल्या 10 वर्षापासून ईपीएस 95 पेन्शनर्सचा हा संघर्ष सुरू असून सरकार जरी त्याच्यावर पावलं उचलायचं जरी म्हणत असलं तरी ईपीएफओ नावाची ही जी आमची मातृसंस्था आहे तिचे मस्तवाम, मुजोर आणि माणुसकीविहीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनर्सच्या हिताआड येत आहेत आणि त्यांचा निषेध करावा म्हणूनच आजच्या या धरणे निषेध मुंडन आंदोलनाचं महत्व आहे. मुंडनाचा उद्देश असा की आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही आणि म्हणून ईपीएफओ ही आमची मातृसंस्था मृतवत झालेली आहे. जणू काही ती मेलेली आहे आणि मेलेल्या माणसाचं आपल्याला सगळं करायला लागतं. त्याचं उत्तरक्रिया, दशक्रियाविधी सगळे करावे लागतात.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा हे पूर्वाश्रमीचे एक धुळे जिल्ह्याचं रूप आहेत. या 10 तालुक्यांच्या वतीने ईपीएफओचा दशक्रियाविधी आम्ही करतोय आणि त्यासाठी हे प्रतिकात्मक मुंडन करतोय, जेणेकरून माणसं मरतात संस्था मरत नाही, ईपीएफओ जिवंत राहणार आहे, परंतु तिथली जी विचारसरणी ही मेली पाहिजे हे पाठीमागचा आमचा उद्देश आहे. ईपीएफओला भविष्य काळात चांगली सुबुद्धी येऊ आणि ह्या पेन्शनरचं हालाकीचं जीवन इथं संपावं. सरकार ज्या घोषणा करतं त्या घोषणांचं इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये ईपीएफओचे पी सी जॉय म्हणून जे भारताचे मुख्य कमिशनर आहेत, ही व्यक्ती अत्यंत मस्तवालपणे निष्ठुरपणे वागते. पेन्शनर्सशी त्यांचं वागणं चांगलं नाही. पेन्शनर्सच्या पैशावरनंच या सगळ्या अधिकाऱ्यांचा पगार निघतो आणि ते आमच्या पिंडावर जेवायला उठवले म्हणून आज आम्ही त्यांच्या पिंडाला हे श्रद्धांजली देतोय किंवा त्यांचा दशक्रियाविधी करतोय. हा या पाठीमागचा विषय. देशामध्ये 60 लाख पेन्शनर्स पैकी काही पेन्शनर असे आहेत की ज्यांना 400 ते 500 रुपये मिळते. सरकारने 2014 मध्ये 1000 रुपये मिनिमम पेन्शनची घोषणा केल्यानंतर देखील 28 लाख पेन्शनर्सना आज त्यापासून वंचित ठेवले. 2 दिवसापूर्वी माध्यमातून आलेल्या बातम्यानुसार सरकार पीपीएस पेन्शनर्ससाठी मिनिमम 2000 पेन्शनचा घोषणा करणार आहे, पण काल ईपीएफओची सीबीटीची बॉडी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची मीटिंग होती, त्याच्यात ते निर्णय घेणार होते. परंतु बोलणं काय आणि वागणं काय हे ईपीएफओचं आणि सरकारचं नाकर्तेपणाचं लक्षण आहे, त्याच्यावर काही निर्णय होऊ शकला नाही. आम्ही कमांडर राव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करतोय हे आंदोलन तोडण्याच्या दृष्टिकोनातून आणि पेन्शनर्सला व्हर्टिकल डिव्हायडेशन करून एक्झेम्प्टेड आणि अनएक्झेम्प्टेड असे वाद करून पेन्शनर्सला डिव्हाइड करायचं, पेन्शनची ताकद कमी करायचं हा जो अनकट प्रयत्न चालू आहे, नीच प्रयत्न चालू आहे, याला उत्तर म्हणून आम्ही आजच्या आंदोलनाचा निर्णय. प्रिंट मीडिया आणि वाहिन्या यांनी ज्या पद्धतीने अत्यंत सौजन्यशीलतेने आम्हाला कव्हर करतायत, आम्हाला ते चांगली वागणूक देत आहेत, त्याबद्दल धुळे आणि नंदुरबार जिल्हा ईपीएस पेन्शनर संघटनेच्या वतीने मी सर्व माध्यम आणि माध्यम प्रतिनिधीचं, प्रिंट मीडियाचं आभार मानतो. जीवनात कितीही संकटे आली त्या संकटांवर मात करीत परंपरागत पद्धतीने सण उत्सव साजरा करणे ही संस्कृती फक्त भारतात पाहायला मिळते. सण उत्सव साजरा करण्यामुळे समाजात शांतता, स्थिरता, सामाजिक बांधिलकीची भावना, कौटुंबिक जबाबदाऱ्या याविषयी आस्था निर्माण होते. सण उत्सव साजरा करण्याबरोबर पतीधर्म, पतिनिष्ठा, पतिव्रता या कौटुंबिक महत्वपूर्ण बाबी महिलांनी मनोभावे जपून विश्वाला पतिधर्माचे आदर्श पाठ शिकवलेले आहेत. त्यानुसारच आज महिला भगिनी वटसावित्री पौर्णिमा हा सण आनंदात व भक्तिभावाने साजरा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. शिरपूर शहरात देखील महिला भगिनी वटसावित्री पौर्णिमा या सणाच्या पार्श्वभूमीवर आज वडाची पूजा करून प्रार्थना करीत असल्याचे दिसून आले. जान्हवी चेतनजीते, मी शिरपूर इथलीच आहे. वटपौर्णिमा हा सण म्हणजे एक लग्न झालेल्या स्त्रीसाठी सर्वात महत्वाचा सण असा आहे. 7 जन्मी हाच पती मिळू दे या मागचं म्हणजे कारण आहे हे, म्हणून हा वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. मी पूनम महेश सोनार शिरपूर येथून बोलत आहे. वटपौर्णिमा हा महिलेचा अतिशय महत्वाचा असा सण आहे. हा सण पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. या सणानिमित्त आपण पतीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करू शकतो आणि यातून महिलाही वेगवेगळ्या प्रकारच्या तयाऱ्या करून इथे पूजेसाठी येतात आणि हा सण आपले संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने छान असा मनवला जातो. मारवाडी समाज हा संख्येने अल्प असला तरी आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रात आपला पगडा मोठ्या प्रमाणात उंचावत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला उद्योग क्षेत्रात उडी मारायची असेल तर त्या अगोदर मारवाडी व्यक्तीचे विचार लक्षात घेतले पाहिजे, मग आपल्याला व आपल्या व्यवसायाला फायदेशीर ठरेल. कारण कोणताही उद्योग व व्यवसाय सुरू करायचा राहिला तर मारवाडी बांधवांच्या विचारांचा पगडा आत्मसात करणं महत्वाचं आहे. जर खरंच आपल्याला आपल्या व्यवसायात सक्सेस व्हायचं असेल तर आमच्या वृत्तवाहिनीला एक व्हॉट्सअप व्हिडिओ प्राप्त झाला आहे, तो पहा, मग आपल्या व्यवसायातील संधीचं सोनं करून घ्या.
दोस्तों मेरा नाम है मनीष सेठी जैन, मैं एक मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर, बिजनेस कोच और मारवाड़ी हूँ। जी हाँ दोस्तों, मैं एक मारवाड़ी हूँ और एक मारवाड़ी मारवाड़ी के बारे में बताने जा रहा है। आज का विषय है जहाँ न पहुंचे बैलगाड़ी वहां पहुंचे मारवाड़ी। जी हाँ दोस्तों, जहाँ न पहुंचे बैलगाड़ी वहां पहुंचे मारवाड़ी। ये वीडियो बनाने का उद्देश्य ये है कि बहुत सारे सक्सेसफुल बिजनेसमैन अगर आप देखेंगे तो उसमें मारवाड़ियों का नंबर लगता ही लगता है। एक सिंपल एग्जांपल देके आपको बताता हूँ कि मारवाड़ी जो है वो कितने सफल है और उनकी सफलता से हम क्या ले सकते हैं। अगर मारवाड़ी की टॉप 10 कंपनीज का कैपिटलाइजेशन अगर हमने देखा तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज के 6% के बराबर है। केवल 10 कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज के 6% कैपिटलाइजेशन को करती है। इवन मारवाड़ी लोगों का जीडीपी में बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है। दोस्तों आज मैं आपको 7 ऐसे कैरेक्टरिस्टिक्स मारवाड़ी लोगों की बता रहा हूँ जिससे आप भी सीख सकते हैं और एक सफल बिजनेसमैन बन सकते हैं। दोस्तों पहला पॉइंट है, मारवाड़ी लोग हमेशा अकाउंटिंग के पक्के होते हैं। उनका बोलना है कि चमड़ी चली जाए लेकिन दमड़ी न जाए। दोस्तों अकाउंटिंग के मामले में बहुत पक्के होते हैं। रात के 12 भी अगर बज जाएंगे तो भी अगर कैशबुक जब तक टैली नहीं होंगी तब तक वो सोते नहीं है, उस दिन का हिसाब उसी दिन कंप्लीट करते हैं। नंबर 2, मारवाड़ी कम्युनिटी के लोग अपने बच्चों को कभी भी ये बोल के बड़ा नहीं करते कि बेटा आगे जाके बहुत बड़ी नौकरी करने का है, तेरे को सरकारी नौकरी करने का है। वो हमेशा अपने बच्चों को ट्रेन करते हैं कि बड़ा होके देखो एक बिजनेसमैन बनना है। मोस्ट ऑफ द मारवाड़ीज जो है वो बिजनेस करते हैं, जॉब में बहुत कम लोग होते हैं। नंबर 3, इनका मनी मैनेजमेंट बहुत जबरदस्त होता है। छोटे से छोटा भी हिसाब जो है वो रखते हैं, छोटी से छोटी चीज भी परचेस करने का है तो उसका कैलकुलेशन करते हैं और उसका प्रॉपर कैलकुलेशन करके ही वो परचेस करते हैं। एक कहावत जो है इनके लिए सिद्ध होती है कि लोग जो है ना वो तेल में से भजिए निकालते हैं, लोग जो है वो तेल में से भजिए निकालते हैं, लेकिन मारवाड़ी लोग जो है ना वो भजिए में से भी तेल निकालते हैं। जी हाँ दोस्तों, मारवाड़ी लोग भजिए में से भी तेल निकालते हैं। अब मैं बता रहा हूं पॉइंट नंबर 4। दोस्तों इनके जितने भी फैमिली मेंबर्स होते हैं ना, चाहे छोटा बच्चा भी क्यों ना हो, हस्बैंड क्यों नहीं हो, वाइफ क्यों नहीं हो, दादा क्यों नहीं हो, दादी क्यों नहीं हो, ये अपनी जिंदगी में हमेशा कुछ ना कुछ बिजनेस करते रहते हैं। मतलब लेडीज लोग भी जो है या तो वो बिजनेस में सपोर्ट करेंगी या तो घर में बैठ के कोई ना कोई छोटा मोटा धंधा बिजनेस करते रहती है। यहाँ पर टीम वर्क देखा जाता है। टीम का मतलब आपको मालूम है, टुगेदर ईच अचीव्स मोर। जी हाँ दोस्तों, मारवाड़ी कम्युनिटी में बहुत जबरदस्त टीम वर्क होता है। ये टीम वर्क भी आप जो है अपने फैमिली में ला के एक सक्सेसफुल बिजनेसमैन बन सकते हैं। दोस्तों नंबर 5 है कि ये लोग कभी भी लुकिंग गुड, शर्मा शर्मी में, अरे अच्छा लगता है क्या, कैसे पूछूं, रेट कैसे कम करूं, नहीं, ये लोग जो है कभी शर्मा शर्मी में विश्वास नहीं रखते हैं। अगर उनको लगता है कि रेट कम करवाना है तो 5-स्टार होटल में जाके भी वो नेगोशिएशन की बात करते हैं। ये लोग कभी भी लुकिंग गुड में, शर्मा शर्मी में काम करते नहीं है। अपना अगर काम सिद्ध होता है तो वो कोई भी लेवल पर जाकर वो काम को सिद्ध करवाते हैं, शर्मा शर्मी में काम करते नहीं है। एक कहावत है कि जिसने की शर्म उसके फूटे करम। जी हाँ दोस्तों, ये लोग कभी भी शर्म करते नहीं है। नंबर 6, मारवाड़ी कम्युनिटी जो है ना वो हमेशा क्लीनलीनेस पसंद करती है। आप इनके किसी भी घर पे चले जाओ, दुकान पे चले जाओ, फैक्ट्री में चले जाओ, ऑफिस में चले जाओ, वहां पर आपको हमेशा साफ सफाई दिखेंगी, नीट एंड क्लीन रहेगा। एक छोटा सा भी घर रहा ना, वन रूम किचन का भी घर रहा तो भी अगर आप उनके घर पे जाएंगे तो वो इतनी प्यार से सजा के रखते हैं कि आपको लगेगा नहीं कि आप एक छोटे से घर पे गए हुए। लक्ष्मी का वास जहां होता है जहां पर स्वच्छता है, सफाई है। तो दोस्तों हम इनसे ये भी सीख सकते हैं अपने बिजनेस में और अपने घर में स्वच्छता रखे। दोस्तों पॉइंट नंबर 7, चैरिटी। मारवाड़ी लोग जो है चैरिटी पसंद करते हैं। वो हमेशा लोगों की जिंदगी में बदलाव करना पसंद करते हैं। वो कुछ न कुछ तरीके से कहीं ना कहीं चैरिटी करते रहते हैं, चाहे धर्मशाला बनाएंगे, चाहे स्कूल बनाएंगे, कुछ न कुछ करके चैरिटी का काम करना पसंद करते हैं। दोस्तों अब ये 7 के 7 पॉइंट आपको मैं समराइज कर रहा हूं ताकि आप ये 7 पॉइंट अपनी जिंदगी में उतार के एक सक्सेसफुल बिजनेसमैन बन सके। नंबर 1, ये लोग हमेशा डेली बेसिस के ऊपर अकाउंटिंग करना पसंद करते हैं। नंबर 2, ये लोग हमेशा अपने बच्चों को बिजनेस करने के लिए ही ट्रेन करते हैं, ना कि जॉब करने के लिए। नंबर 3, ये लोग हमेशा पैसा का मैनेजमेंट बहुत अच्छा करते हैं। छोटी सी छोटी चीज का भी अगर खर्चा करना है उसको पूरा कैलकुलेट करके ही खर्चा करते हैं। नंबर 4, ऑल फैमिली मेंबर्स आर वर्किंग। नंबर 5, नो लुकिंग गुड, ये शर्मा शर्मी कभी भी करते नहीं है। नंबर 6, ये लोग क्लीनलीनेस पसंद करते हैं, हमेशा साफ सफाई में रहते हैं। और नंबर 7, हमेशा चैरिटी करते हैं। तो दोस्तों ये 7 गुण आप अपनाइए और एक सक्सेसफुल बिजनेस बन जाइए। दोस्तों आज की वीडियो का उद्देश्य था कि मारवाड़ियों के 7 गुण आप भी ले लेवे और एक सफल बिजनेसमैन बन जाए।
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पतिनिष्ठेचे व्रत असलेला वटपौर्णिमा हा सण धुळ्यात आनंदात साजरा. दोंडाचा तखतमल मार्केट येथे हॉटेल धारकांचे अतिक्रमण. शाळा दुरुस्तीची शिवसेनेची मागणी. शिरपुरात उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा. धुळ्यात ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्री पौर्णिमा दिवस साजरा. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी धुळ्यात मुंडन कार्यक्रम. शिरपूर शहरात वट पौर्णिमा दिन उत्साहात साजरा. आणि जहा ना पोहोचे बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे संदेश. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.